हा देश कुठे चालला आहे, कोणाला हे हिंदू राष्ट्र पाहिजे, हिंदू राष्ट्र किती टक्क्यांच्या मालकीचं असणार आहे आणि ते कोणाला आणि का पाहिजे याच्यावर मला गंमत वाटते। आज मी इथल्या महिला वर्गाला खरं नमस्कार करतो, इथे सगळ्यात जास्त महिला असलेली सभा आहे बरं का ही निर्भय बनूची, मला तुम्हाला सांगायला आनंद आहे। मी जशा या महिला पाहतो तशा मी हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या महिलाही पाहतो। मला त्या बहिणींना विचारावं वाटतं की का कोणती अवदसा आठवती आहे तुम्हाला, कदाचित हिंदू राष्ट्र आलं तर पुन्हा सती जावं लागेल याचा तरी विचार केला का तुम्ही? कोणता विचार करून तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता जिथे तुम्हाला कोणतेही अधिकार नव्हते, जिथे तुम्हाला शूद्र गणलं जात होतं? कोणत्या हिंदू राष्ट्राबद्दल तुम्ही बोलता? ज्या हिंदू राष्ट्रात 97% प्रजा गुलाम होती ते हिंदू राष्ट्र तुम्हाला पाहिजे का हा मुद्दा आहे। पण सांगितलं जातं एकीकडे हे हिंदू राष्ट्र, शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात, निवडून येताना आले होते काहीतरी छत्रपतींचा आशीर्वाद स्लोगन होती, महाराजांचा आशीर्वाद होता तुम्हाला आणि तुम्हाला महाराजांची एवढी चाड आहे तर मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड हजारोचा जमाव काढवतो तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? हजारोचा जमाव बलात्कार करतो दोन बायांवर आणि त्यांची धिंड काढतो, हे काय शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं राज्य आहे का तुमचं? महिलांवरच्या अत्याचारात मोठी वाढ झालेली आहे। आत्ता मला इथूनही एक सांगण्यात आलं की महिलांच्यावरचे अत्याचार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, असुरक्षितता महिलांची वाढलेली आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, पण त्याला राष्ट्रवादाचं आवरण द्यायचं आणि काहीतरी मोहिमा काढत राहायच्या। G20 20 राष्ट्रांची परिषद, ते आपण भीशी लावतो ना एकमेकांकडे, आज आम्ही तुमच्याकडे उद्या तुम्ही आमच्याकडे, लावतो की नाही? भीशीच्या वर काही नाही त्यात। पण सांगितलं असं गेलं जणू काही आता जग जिंकलं, 20 राष्ट्र मोदीजींच्या पायाशी आली असं सांगितलं। अरे याच देशामध्ये इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली पण एवढा प्रचार कधी केला नाही। तुम्ही आमच्याच पैशावर प्रचार करता आणि आम्हालाच सांगता, आमच्या कराचे पैसे तुम्ही घालवता कुठं? पंडित नेहरूंच्या सगळ्या कंपन्या विकून दाखवल्या, एक पिढी अशी येते की ती फक्त विकतच राहते त्याच्यावरच जगते। आपल्याकडे घर तर बऱ्याच घरांमधून घडतं दुर्दैवानं, आधीच्या पिढ्यांनी कमावलेला असतं तो बापाला शिवी देतो आणि बापाचीच जायदाद विकून तो जगतो, नेहरूंना शिव्या द्यायच्या नेहरूंच्याच कंपन्या विकायच्या असं सत्र चालू आहे।